उतरलेला आहे. स्ट्राईक एंडला आहेत कामरान आणि नॉन स्ट्राईक एंडला आहेत रिहान. आणि गोलंदाजीसाठी सानपाडा संघातर्फे सुहास गोलंदाजी करतील. या सामन्यातील पहिलं षटक घेऊन येत आहेत सुहास कामरान यांच्यासाठी. कृपया सर्कलमधील सर्व खेळाडू मोजून घ्यावेत अंपायर यांनी. पाच षटकाचा सामना होणार आहे. पाच षटकाचा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. सुहास या षटकातील या सामन्यातील पहिलं षटक घेऊन आणि पहिला चेंडू सुहास पहिला चेंडू कामरान यांच्यासाठी लगावलेला आहे. एक रनसाठी एक धाव. बिनबाद एक पुढील पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी रिहान तयार आहेत. गोलंदाजीसाठी सुहास या षटकातील दुसरा चेंडू. लेफ्ट हँड आणि राईट हँडची जोडी पाठवलेली आहे खेळणे संघाने. रिहान चेंडू लगावलेला आहे पण तो त्यांच्या हातून सुटलेला आहे. आणि या चार धावा खराब क्षेत्ररक्षणाच्यामुळे चार धावा बहाल केल्या गेलेल्या आहेत खेळणे संघाला. कधी कधी चेंडू सोडलेल्या ज्या धावा बहाल केलेल्या असतात त्याच शेवटी आपल्याला महागात पडतात. त्याच्यामुळे आपला संघ अडचणीत पडू शकतो. तर त्यामुळे क्षेत्ररक्षणासाठी प्रत्येकाने एकदम सज्ज राहायला हवं. पुढील चेंडू घेऊन सुहास रिहानसाठी. हा देखील चेंडू लगावलेला आहे. आणि हा पुढील चेंडू निर्धाव चौथा चेंडू या षटकातील. हा पण निर्धाव. या षटकात दोन चेंडू निर्धाव टाकलेत. पाच धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकातील पाच धावा बिनबाद पाच धावा चार बॉल पाच धावा. एक डाव डिक्लेअर केलेली आहे घोषित करण्यात आलेली आहे. पाचवा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत सुहास रिहान यांच्यासाठी. आणि तटा लगावलेला आहे पण निर्धाव. पहिलं षटक सुहास यांच्यातर्फे टाकण्यात आलं. सहा धाव देण्यात आला. पुढील षटक घेऊन येत आहेत खेळणे संघासाठी. अमित आणि त्याचा सामना करतील कामरान. पहिल्या षटकात सहा धावा निघालेल्या आहेत. पुढील षटक अमित कामरान यांच्यासाठी. डाव्या हाताने खेळ खेळतात कामरान. चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. उत्तुंग खेळतात आणि हा उत्तुंग असा षटकार मारलेला आहे सीमा रेषा पार. आम्ही अंपायरची वाट पाहतोय. सहा कामरा यांच्यातून पहिला षटकार या सामन्यातील पहिला षटकार कामरा यांच्या बॅटमधून निघालेला आहे.
पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण, दोन चेंडू आठ डावा दिलेले आहेत अमित यांनी या षटकात. एक धाव बिनबाद 15 धावा खेळण्या संघासाठी. कामरान आणि रिहान यांच्याकडून स्ट्राईक एंडला आलेले आहेत. रिहान पंधरा धाव संख्या झालेली आहे या षटकातील. तीन चेंडू शिल्लक, बॅट बदलण्याचा प्रयत्न करतायत रिहान. कांटा बॅटने त्यांना उत्तुंग असे षटकार मारता येत नाही आहेत. त्या बॅटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम नाही आहे. या षटकातील चौथा चेंडू घेऊन सुहास आणि हा असा उत्तुंग असा षटकार मारलेला आहे. नाही, या चौकार चेंडू सीमारेषेच्या आत पडलेला आहे. एकोणीस धाव झालेले आहेत. या षटकातील पाचवा चेंडू घेऊन सुहास हा देखील उंच असा लगावलेला फटका आहे. झेल घेण्याचा प्रयत्न पण तो फसला आहे आणि धावून दोन धावा काढलेले आहेत. रिहानांच्या संख्येत दोन धावांनी वाढ, तसेच संघाच्या संख्येत देखील दोन धावांनी वाढ होत आहे. एकूण संख्या झाली 21, बिनबाद 21. या षटकातील शेवटचा चेंडू अमित यांच्याकडून रिहान यांच्यासाठी. हा उत्तुंग असा फटका मारलेला आहे. बघायचं आपल्याला कॅच पकडतायत की सीमारेषा पार, आणि या सीमारेषेच्या आतमध्ये पकडलेला आहे. एक कॅच पकडली, त्याचं नाव काय? रियान आउट झाला ना. काय नाव? अदनान. किती झाले? 21. 21 झाले. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर खेळणे संघाची धावसंख्या झालेली आहे 21. सोमनाथ पुढील षटक घेऊन सोमनाथ सांडपाडा संघातर्फे. सोमनाथ पुढील षटक तिसरं आणि संघाचं तिसरं आणि स्वतःचा पहिला वैयक्तिक षटक घेऊन येत आहेत सोमनाथ. त्यांचा सामना करतील अदनान. 21 एक बाद 21 खेळण्यांची धावसंख्या 1-21. पुढील षटक घेऊन सोमनाथ अदनान यांच्यासाठी पहिला चेंडू आणि आता अटकवण्याचा प्रयत्न, पण एक धाव घेण्यास सफल
अदनान, अरे दोन का एकच घेतले नाही, एकूण धाव संख्या दोन षटकानंतर, दोन षटक आणि एक चेंडू नंतर 22 धावा। पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी कामरान तयार, कृपया रिक्षा मागे घ्यावीच्या झाडाच्या मागची रिक्षा आहे ती पुढे घ्यावी, मागे घ्यावी चेंडू येण्याचा, कृपया रिक्षावाल्यांना विनंती आहे त्यांनी रिक्षा मागे घ्यावी। रिक्षावाल्यांना विनंती आहे त्यांनी रिक्षा मागे घ्यावी। या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतात सोमनाथ कामरान यांच्यासाठी। कारण डाव्या हाताचा फलंदाज असल्या कारणामुळे तिथे चेंडू अटकू शकतो। सोमनाथ कामरान यांच्यासाठी पुढील चेंडू वाईट, एक धावची भर धाव संकेत। सोमनाथ पुढील चेंडू घेऊन सुंदर क्षेत्ररक्षण, सोमनाथ याचा पुढील चेंडू या षटकातील त्याचा सामना करतील कामरान। हा उत्तुंग असा मारण्याचा प्रयत्न, पण त्यांचा प्रयत्न फसलेला आहे आणि एक धाव काढण्यास सफल होऊन चौकार, सीमारेषा पार गेलेला आहे कामरान यांचा। एकूण धाव संख्या 27 खेळणे संघाची। या षटकातील तीन चेंडू समाप्त झाले आहेत। सोमनाथ पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू लगावलेला आहे, पुन्हा अडवण्यात सफल, आता सफल झालेले आहेत आणि दोन धाव संख्या। एकूण धाव संख्या 29, दोन षटका आणि चार चेंडूच्या नंतर पुढील चेंडू सोमनाथ कामरान यांच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहेत। आणि असा उत्तुंग असा मारलेला, उंच असा मारलेला आहे आणि तो झेल सोडलेला, असं हे गच्छा क्षेत्र रक्षण आपल्या संघासाठी भारी पडू शकतं। आणि दोन धावा कामरान यांच्या। पाच शेवटचा चेंडू आहे या षटकातील शेवटचा चेंडू। कामरान यांना असं सुंदर असं जीवनदान मिळालेलं आहे, त्या जीवनदानाचा ते किती फायदा घेतात हे आता आपल्याला त्यांच्या पुढील खेळ कळेल। अजून 13 बॉलचा खेळ शिल्लक, असुंदर असा फटका लगावलेला आहे 4 धावांसाठी कामरान याने। तीन षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या झालेली आहे 35।
सोमनाथ यांच्या षटकातून 15-14 धावा निघालेल्या आहेत. खैरणे संघासाठी पुढील षटक घेऊन येत आहेत. कामरान ए भगवा वादळ यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या 20 धावसंख्येनंतर कॅपचे मानकरी झालेले आहेत. सामना संपल्यानंतर त्यांनी स्टेजवर येऊन आपल्या हक्काची अशी भगवी कॅप घेऊन जायची आहे. एकूण 35 धावा 3 षटकानंतर. प्रत्येकावर अवलंबून असतं की आपल्याला मिळणाऱ्या जीवदानाचा आपण कसा फायदा घेतो. जसं आपल्या आयुष्यामध्ये देखील असतं की आपण आपल्याला मिळालेलं जीवदान म्हणजे आपण आजारी पडलो, खूप आजारी पडलो आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन परत घरी आलो, जिवंत होऊन आलो, तर उर्वरित जीवनामध्ये आपण आपलं जीवन कसं घालवायचं असतं हे प्रत्येक माणसाच्या आयुष्य हातात असतं. तसंच या क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील कामऱ्यांना मिळालेले जे जीवदान आहे ते त्यांनी पुढील 2 षटकामध्ये कसे खेळ करून आपल्या संघासाठी कोणती मोठी धावसंख्या उभारू शकतो याचा त्यांनी विचार करायचा आहे आणि त्याप्रमाणे खेळ करायचा आहे. आता सांडपाडा संघातर्फे पुढील षटक टाकण्यासाठी येत आहेत मिस्टर सचिन आणि त्याचा सामना करतील अदनान. एकूण धावसंख्या 35 3 षटकानंतर खैरणे संघाची. सचिनचा पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि हा निर्धाव दिलेला आहे. एक धाव डिक्लेअर झालेली आहे. हा उत्तुंग असा मारलेला अदनान यांनी उत्तुंग असा षटकार. माहिती पकडली का नाही? जर प्रेक्षकांतर्फे असा षटकाराचा जो चेंडू असेल तो तर त्यांनी झेल म्हणून पकडला तर त्यांना देखील ऑरेंज कॅप देण्यात येणार आहे. आपले यूट्यूब साठी हा नो बॉल घोषित करण्यात येत आहे. अदनान पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी हा देखील हा 2 टप्पी बॉल. ही गोलंदाजातर्फे नवीन स्टाईल निघालेली आहे. हल्ली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील गोलंदाज 2 टप्पी बॉल टाकतात, त्याप्रमाणे त्यांचा धडा घेऊन हल्ली आपल्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये देखील हल्ली 1-1 2-2 3-3 टप्पे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न चालू आहे. हा असा उत्तुंग असा षटकार मारलेला आहे. अजून एक षटकार मारलेला आहे. 50 ही धावसंख्या गाठलेली आहे आणि एकूण 3 बॉल झालेले आहेत. या षटकातील 3 चेंडू शिल्लक.
नंबर द्या तिकडे. या षटकातील तीन चेंडू शिल्लक, एकूण धावसंख्या 50. या षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहेत सचिन. पुन्हा एकदा त्यांनी असा फुल टॉस बॉल टाकलेला आहे आणि तो लगवण्याचा प्रयत्न, पण एकूण 4 धावा. अदनान यांच्या तर्फे 4 धावा काढण्यात आलेल्या आहेत. मला वाटतं सचिन यांचा पुन्हा एकदा फुल टॉस असा चेंडू टाकलेला आहे. नो बॉल आणि याच्यावर 6 दिलेला आहे. एकूण 7 धावा. अज्ञान यांच्या खात्यामध्ये 7 धावा. 3 षटकार झालेले आहेत. चार षटकार मारलेले आहेत. एक मिनिट, 1 2 3 4 5 6 गेले 3-4 मिनिट. आता अदनान यांना कळवण्यात येते की जर त्यांनी अजून एक षटकार मारला तर ते 500 रुपयाचे मानकरी होणार आहेत. या षटकातील अजून एक त्यांनी षटकार मारला तर 500 रुपयाचे 30+ बेलापूर संघातर्फे 500 रुपयाचे ते मानकरी होणार आहेत. एकूण डाव संख्या 67. अजून एक पुन्हा एकदा षटकाचा प्रयत्न आणि हे आउट. एकूण 31 धावा सचिन यांनी या षटकामध्ये दिलेल्या आहेत. एकूण 67 धावा झालेल्या आहेत आणि सानपाडा संघाचं शेवटचं आणि वैयक्तिक षटक घेऊन येत आहेत कपिश. कपिश आणि त्यांचा सामना करतील मुना पक्की. कपिश पुढील उंच असा फटका मारलेला आहे आणि झेल घेण्याचा प्रयत्न. फोर्टी प्लस संघाचे संजय पाटील यांचं 30+ बेलापूर आयोजित संघातर्फे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. पुढील शेवटच्या या सामन्यातील शेवटचे 5 चेंडू. अकबर सामना करतील.
दोन पाऊस झाला का गुर्जा असेल त्या बाकड्या जास्त कोण आऊट झाला चिकन ऐसा एक्स्ट्राच घ्या तुम्ही जरा कोण नॉन व्हेज खात असेल कपीश यांना दोन चेंडू आणि दोन बॉलवर विकेट घेतली आहे पुढच्या चेंडूवर त्यांनी जर विकेट घेतली सादिक सादिक आणि अकबर जर पुढच्या चेंडूवर विकेट घेतला तर 1000 रुपयाचा पारितोषिक मानकरी होणार आहेत ते आणि संपूर्ण ओव्हरमध्ये जर अजून एक विकेट घेतला तर 500 रुपयाची मानकरी होणार आहेत याची त्यांनी नोंद घ्यायची आहे कपीश आणि पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी सादिक तयार आणि हा षटकार लावलेला आहे फटका मारलेला आहे जोरात दोन चेंडू सादिक यांच्या चेंडू बॅटमधून दोन धावा निघालेल्या आहेत शेवटच्या तीन बॉलमध्ये जर कपीश यांनी एक विकेट घेतली तर ते 500 रुपयाचे मानकरी होणार त्याची त्यांनी या सामन्यातील शेवटचे दोन चेंडू कपीश दोन धावा 72 शेवटच्या चेंडूवर जर कपीश यांनी विकेट काढली तर ते 500 रुपयाचे मानकरी होणार आहेत एकूण धावसंख्या झालेली आहे 72 29 चेंडू मध्ये 72 रन धावसंख्या झालेली आहे खेरणे यांची एक ना 73 एकूण धावसंख्या झालेली आहे 73 आणि सानपाडा संघाला 74 धावसंख्या जिंकण्यासाठी हव्या आहेत कृपया कामरान आणि अदनान या दोघांनी स्टेजवर यायचं आहे आणि आपली ऑरेंज कॅप घ्यायची आहे होते आता काय माहित अदनान आणि कामरान यांनी कृपया फिल्डिंगला जाण्यापूर्वी स्टेजवर यायचंय कामराज आणि अदनान कामराज आणि अदनान कृपया यांनी स्टेजवर यायचंय अदनान कामरान यांना संजय पाटील यांच्यातर्फे 20 धावा 20 अधिक धावा केल्याबद्दल टोपी पदार्पण करण्यात येत आहे तर त्यांनी त्याचा स्वीकार करावा एक मिनिट अरे ए कॅमेरा कामरान यांनी उत्कृष्ट असा खेळ करून तसेच अदनान यांना देखील
टोपी प्रदान करण्यात येत आहे त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद. हा दादा बोलला नवीन शर्ट असेल काय काय सुपर तुमचे अदनान ना 6, 12, 13, 24, 25, 26, 27, 31, 32 नाही 400 40 सेकंड 40 आणि 50 नवीन प्लेयर असल्या कारणामुळे त्यांना पेनल्टी देण्यात येत नाही आहेत याची कृपया समोरच्या संघाने नोंद घ्यायची आहे. खैरने संघ सांतपाडा संघासाठी 74 धावसंख्या टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. अरे त्याला फोन कर त्याला फोन त्याला फोन कर. तो प्लेयर नवीन घेतलाय त्याला पेनल्टी नाही. नवीन प्लेयरला पेनल्टी नाही. बघा बॅटिंगला सोळा ते 10 चा टार्गेट ठेवण्यात आलेला आहे सांतपाडा या संघापुढे. नशीब पाऊस आहे. पाऊस नाहीये नशीब. सकाळीच्या आयला थोडा पडला माहिती बोललो. अरे वाटलं थोडी पडलं थोडं झे पडली झिरमिर असं आवाज आला. पाऊस होतो ना संध्याकाळचा चान्सेस दुपारला पण एवढं काल गरम होत काल काल सेकंड बॅट शेवटची. मला नाही बोलता येणार जास्त. बोला तुम्ही आता. हळूहळू बोलतोय. सुहास आणि अजय या दोघांची जोडी सांतपाडा संघासाठी फलंदाजीसाठी उतरलेली आहे. स्ट्राइक एंडला सुजय आणि बॉलर सादिक यांच्या गोलंदाजीचा सामना करतील सुजय. 74 धावांचं टार्गेट 5 ओव्हर. सादिक पहिला चेंडू घेऊन कृपया त्या मैदानाजवळ स्कूटी लावलेली आहे ती काढायची आहे ताबडतोब. पुढे जाऊन जायची स्कूटी. पहिला चेंडू सादिक यांच्याकडून सुजय साठी आणि हा डाव्या बाजूला 4 धावा.
40 प्लस बेलापूर संघाचे आदरणीय सभासद सतीश कडू यांचं 30 प्लस बेलापूर संघातर्फे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे। पुढील चेंडू निर्धाव, पहिल्या चेंडूवर चौकार मारून त्याने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत सुजय यांनी, पण पुढचा चेंडू त्यांना काही जोरकसपणे लगावता आलेला नाहीये। या षटकातील तिसरा चेंडू घेऊन सादिक सुजय यांच्यासाठी, आणि हा त्यांनी जोरकस मारलेला आहे पण तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभे आहेत, आणि त्यांनी एक धाव काढलेली आहे सुजय यांच्या खात्यात, एक धावचा जमा आणि त्यांच्या संघासाठी एक धावचा जमा। एकूण धाव संख्या 5 झालेली आहे। आपला वैयक्तिक षटक घेऊन सादिक 3 चेंडूवर 5 धावा दिलेल्या आहेत, आणि हा उत्तुंग असा चेंडू लगावलेला आहे चौकारसाठी, अंपायरचा इशारा 4 धावा। अजय यांच्या बॅट मधून 4 धावा निघालेल्या आहेत। नाही नाही, पहिल्या ओव्हरचा चेंडू नवीन नाही, चेंडूचा कागद कृपया मैदाना बाहेर फेकायचा आहे। सादिक यांच्या तर्फे या षटकातील चौथा चेंडू, आणि त्याचा सामना करतील अजय। जोरकस मारण्याचा प्रयत्न, पण एक धाव त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आणि एक धाव संघासाठी, एकूण धाव संख्या 5 चेंडू नंतर एकूण धाव संख्या 6 झालेली आहे। या षटकातील शेवटचा चेंडू सादिक यांच्याकडून, दहा रन झालेले आहेत या षटकातील शेवटचा चेंडू सादिक यांच्याकडून, त्याचा सामना करतील सुजय। कृपया स्कूटी वाल्याने बाजूला काढायची आहे, रस्त्यावर स्कूटी आहे ती बाजूला काढायची आहे। आणि हा उत्तुंग असा षटकार मारलेला आहे, फटका मारलेला आहे चौकार। कृपया स्कूटी वाल्याने स्कूटी काढायची आहे, पुढे घेऊन जा, त्या भिंतीच्या पुढे घेऊन जा आणि तुम्ही मागे येऊन मॅच पहा। रिक्षावाल्याने देखील रिक्षा मागे घ्यायची आहे त्या झाडाच्या, बाउंड्रीच्या बाहेर असेल तर राहू दे। पहिल्या षटकानंतर 14 ही धाव संख्या झालेली आहे सांडपाडा धाव संघाची। पंधरा रनचा रन रेट आहे 4 षटकामध्ये। कामरान आता हे पुढील षटक घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी, आणि त्याचा सामना करतील अजय। एका षटकानंतर 14 ही धाव संख्या झालेली आहे सांडपाडा संघाची। विचारलं
असं उत्तुंग असा फटका मारलेला आहे सिक्स सहा रनसाठी अजयने पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला अदनान यांच्या. त्र्याहत्तर धावाचं मोठं अवघड आव्हान आहे ते पार करण्यासाठी अशाच प्रकारची तुम्हाला फलंदाजी करायची आहे. असं अवघड आव्हान पार करताना आणि पुढील चेंडूवर अजयने झेलबाद झालेले आहेत. सादिक कॅच आणि अदनान बोल्ड. अदनान यांच्या खात्यामध्ये एक कामरान यांच्या खात्यामध्ये एक विकेट जमा झालेली आहे. पुढील चेंडूमध्ये जर त्यांनी अजून दोन विकेट घेतल्या तर ते 500 रुपयाचे मानकरी होणार, त्याची त्यांनी नोंद घ्यायची. दुसऱ्या षटकातील दोन चेंडू आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर अदनान याने विकेट घेतलेली आहे, कामरान याने विकेट घेतलेली आहे. पुढील फलंदाज आहेत अमित. पुढील फलंदाज अमित आणि कामरान यांच्या गोलंदाजीचं हे करतील. लेग बायचा इशारा कामरानाने अंपायर कडे दाद मागितली होती पण अंपायरने त्यांना लेग बायचा इशारा दिलेला आहे. एक धाव खात्यामध्ये जमा. उत्कृष्ट असा चेंडू होता. आम्ही त्यांना त्याच काही करता आलं नाहीये. निर्धाव चेंडू गेलेला आहे. हा व्हाईट चेंडू अंपायर कडून देण्यात आलेला आहे. एक चेंडू एक धावेची भर. धावसंख्या झालेली आहे 22. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर असताना 22 धावा झालेल्या आहेत. हा देखील उत्कृष्ट असा चेंडू होता पण अंपायरने त्याला व्हाईट दिलेला आहे. थोडासा उंच होता तो, यष्टीच्या वरून जात होता कारण विकेट किपरला देखील तो व्यवस्थित पकडता आला नाहीये. त्याच्यामुळे अंपायरने त्यांना व्हाईट घोषित केलेला आहे. या ओव्हरमध्ये टोटल दोन वाईट गेलेले आहेत म्हणजे दोन धावेची भर झालेली आहे. हा उत्तुंग असा फटका मारलेला आहे आणि चार धावा. आम्ही त्यांच्या बॅटमधून चार धावाची भर पडलेली आहे आणि स्वतःच्या वैयक्तिक खात्यामध्ये देखील चार धावाची भर पडलेली आहे. एकूण धावसंख्या झालेली आहे 27. एक बाद 27. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील कामरान. हा देखील असा उत्तुंग असा फटका मारलेला बघायचा आहे कॅच होतोय का. असं उत्तुंग असं एकदम सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. त्याने कॅच पकडला होता पण ते त्यांना व्यवस्थित म्हणजे न सावरता पकडता आलेलं नाही आहे आणि त्याने तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये ढकललेला आहे. आणि दोन धावा त्यांच्या खात्यामध्ये पडलेली आहे. दोन्ही
पैसे मी देणार माझं आहे ते, तुम्ही कोणी सांगितलं म्हणून मी देणार नाही. लक्षात असते त्या तुम्ही सांगायचं आणि मी द्यायचं नाही. माझी आवड वेगळी आहे, तुमची आवड वेगळी आहे. कशाला 30-50 ठेवले बघ, 30-50 घेऊन बसले. काय बोलतो बघ, वाढून द्या का? 29 एकूण डाव संख्या 29 झालेली आहे. हॅलो, एकोणतीस दोन षटकानंतर सानपाडा संघाची संख्या धावसंख्या झालेली 29 अशी समाधानकारक अशी धावसंख्या आहे. पुढील चेंडू घेऊन येत आहेत आणि हा वाईट कोण होता? अजित नाही, नाही बॉलर कोण आहे? अजित, अजित, अजित यांचा या षटकातील पहिला चेंडू वाईट गेलेला आहे आणि धावसंख्येमध्ये एक एक धावीची भर झालेली आहे. या षटकातील पुढील चेंडू काहीतरी डिस्टर्बन्स आलेला आहे, दोन्ही अंपायर डिस्कस करतायत. नक्की काय झालं कळत नाहीये. दोन्ही अंपायर डिस्कस करतायत. तिसरी ओव्हर प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू वाईड गेलेला आहे. एकूण 6 चेंडू फेकायचे आहेत. अंपायरचं काय म्हणणं काय कळत नाहीये. तिसरा पंचाचं मत घ्यायचं आहे कारण त्यांनी थ्रो बॉलचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. दिलीप पाटील यांना विनंती आहे, त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे आणि माईकचं. हॅलो दिलीप भाऊ, स्टेजवर यायचं आणि माईक आपला सांभाळायचा आहे. कृपया 40+ संघाचे जाणते यांनी कृपया मैदानात जायचं आहे आणि अंपायरचा जो काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. कृपया लवकरात लवकर जावं, खेळ थांबलेला आहे. आता तू जा ना भाऊ, एवढं बोलतो तू जा ना का तिथे मागे. ड्रेसवर असलं तर काय आलं, मग यांनी काय हापचड्डे घातले. जा लवकर, बाटली दाखवली असती तर पहिले पळाली असती. दोन्ही अंपायरनी एकमेकाच्या एकमेकाच्या डिस्कसिंग डिस्कस करून निर्णय घ्यायचा आहे. सिक्स मारलेला आलेला आहे, बॉल पुन्हा आलेला आहे. मग कुठला दुसरा बॅग अरे ते कॅप चालू असतील बघ. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू टाकलेला आहे अमित यांनी. चार
षटकातील पुढील चेंडू एक धाव घोषित करण्यात आलेली आहे. तिसरी ओवर प्रगती पथावर आहे. एक धाव घोषित, तीन बॉल शिल्लक आहे. आम्ही त्यांच्याकडून तीन बॉल अजून टाकण्यात येतील. हा मस्त असा उत्तुंग असा षटकार मारलेला आहे सुजयाने. असा आपल्या बॅटमधून उत्तुंग असा षटकार मारलेला आहे आणि आपल्या धावसंख्येमध्ये वैयक्तिक धावसंख्या आणि आपल्या संघासाठी 10-7 रनची भर केलेली आहे. आणि मानकरी झालेला आहे ऑरेंज कॅपचा. वीस धाव संख्येच्या अधिक केल्यास ऑरेंज विनर. पंचवीस धाव संख्या झालेली आहे आणि असा उत्तुंग असा उंच असा फटका मारलेला आणि क्षेत्ररक्षक त्या खाली आला आणि आउट झालेला आहे सुजय. आणि कॅच घेतलेली आहे अदनान याने. अदनानच्या किती कॅच झाल्यात बघ. एकच विकेट कॅप कुठे कधी संपल्या संपल्या काल 12 कॅप दिले ना संपल्या इथं आम्ही कोण संपल्या. अरे एक केच आहे बघ. आता पहिलीच मॅच दोन गेल्या. एक पहिली मॅच किती गेलं. आता अरे गेल्या गेल्या. आता किती ठेवल्या कॅप. संघाच चौथ आणि वैयक्तिक षटक घेऊन त्या बघायला लागतील ना. आणि पुढच चौथ षटक घेऊन येत आहेत रिहान आणि त्याचा सामना करण्यासाठी येत आहेत. कोण बॅटिंगला कोण आहे. निकेश निकेश रिहान निकेश साठी. असा चेंडू लटकवला आणि बाउंड्री. चार धाव संख्या निकेशच्या बॅट मधून. पहिल्याच चेंडूवर इथून मात्र चौका टोकून धावसंख्या मात्र नेऊन ठेवली आहे 49 या आकड्यावर. 74 धावांचा टार्गेट देखील असेल गोलंदाज रिहान. आता मात्र पंचांचा इशारेल अवांतर धावसंख्येत एकने भरणा होत असता धावगती प्राप्त करत असताना धावसंख्या 50 आकड्यावर देखील पाहायला मिळते.
तर आता विचार केला तर 11 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 24 धावांची आवश्यकता देखील असेल. 11 चेंडू 24 धावा. धावचेची संधी परंतु चुका चुका आणि चुका मैदानात पाहायला मिळतात. आणि दोन धावा सहजरित्या कंप्लीट देखील केल्या जातात. दोन धावांनी धाव संख्या 52. 10 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 22 धावांची आवश्यकता देखील असेल. 10 बॉल 22. पुन्हा एकदा सोडून दिलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा. पंच संतोष म्हात्रे यांचा मात्र इशारा येतोय. अवंतर धावसंख्येत एकने भरणा होत असता धावसंख्या धावफलकावर 53. 53 धावा देखील पाहायला मिळतात. अजूनही विचार केला तर 10 चेंडू 21 धावा. आता मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू खोदून काढला जातो. स्ट्रेट ड्राईव्ह देखील फटका पाहायला मिळतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तर खेळणे संघाकडून वारंवार चुका देखील होत आहेत. त्याचा मोबदला मात्र सांडपडा संघाचे फलंदाज उचलताना दिसतात. दोन धावा ऍड देखील होतील आणि धावफलक हलताना धावसंख्या धावफलकावर 55. चेंडू शिल्लक असतील 9 आणि 19 धावांची अजूनही आवश्यकता देखील असेल. गोलंदाज रिहान थोडासा महागडा ठरताना दिसतो. आतापर्यंत विचार केला तर 10 धावा 3 चेंडूंमध्ये खर्च केला गेला. त्यामध्ये 2 वाईड आणि 1 चौकार देखील पाहायला मिळाला. आता मात्र लोअर पुलटा आसपासचा भिरकावून दिलेला परंतु क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा एकदा चुका. वारंवार खेरणे संघाकडून चुका चुका आणि चुका. चुकीला माफी नाही. एक धाव अर्जित केली जाते आणि एका धावेने धावसंख्या 56 देखील पाहायला मिळते. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 धावा 8-18 समीकरण इथून मात्र पाहायला दिसतोय. मात्र खोदून काढलेला चेंडू कार्पेटच्या आधारावर 30 यार्ड सर्कल मध्ये. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे तत्पूर्वी मात्र सहजरित्या 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी धावफलक हलताना दिसतोय. 58 धावा धावफलकावर 16 धावांची अजून आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 16 धावा 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. हॅलो 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 तर शेवटच्या चेंडूवर इथून मात्र 1 धाव आणि समीकरणाचा विचार केला तर 6 चेंडू आणि 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. कोणता संघ विजय होऊन दुवा संघ पुढे सोबत पुढच्या फेरीमध्ये फाईट करण्यासाठी सज्ज असेल हे सांगून जाणार आहे. इथून मात्र 6 चेंडू आपल्यापर्यंत थोड्याच वेळात घेऊन येईल. चला थोडस स्पीड अप देखील करायचं आहे. हानिफ पाटील शेवटचं षटक हाताळण्यासाठी देखील येतोय. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. चला थोडस स्पीड अप करायचंय. सामना दोन्ही संघाला सांगू इच्छितो. संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडस अंधाराचा सावट लवकर येतो त्या कारणाने इथून मात्र व्यत्यय थोडा दुपारच्या सत्रातल्या संघांना देखील येते. त्याचं भान ठेवून आपण जर असं स्पीड अप करायचं आणि सहकार्य आपल्या माध्यमातून असणं देखील
गरजेचं असेल. सहा चेंडू 15 धावा, पहिलाच जोरकस मारण्याचा प्रयत्न लॉंगॉनला क्षेत्ररक्षक सीमारेषी लगत तैनात. तत्पूर्वी मात्र एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसावत असताना पोचली जाते 60 या आकड्यावर. तर मोठा टार्गेट देखील होता जाधव सर, आपण विचार केला तर कालच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळत होत्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार सामने होत होते. परंतु आज सकाळच्या सत्रामध्ये आपण विचार केला तर जवळजवळ 50 क्रॉस धावा होता आहे. तिथून मात्र पंचांकडे दाद मागितली जाते आणि दाद उचलून काढली. मोठ्या मासा जाळ्यामध्ये फसला जातोय. निकेश नावाचा फलंदाज LBWच्या माध्यमातून बॅक टू द पॅवेलियन. तर नक्कीच समीकरणाचा विचार केला तर चार चेंडू 14 धावा. तर नौका फलंदाज कपिश हा मात्र खेळ करण्यासाठी मैदानात उतरला आणि इथून मात्र शेवटच्या क्षणापर्यंत मास येऊन ठोकली आणि जो संघ मात्र विजय होईल तो नक्कीच पुढच्या फेरीमध्ये लगेचच आपल्याला पाहायला मिळेल. दिवा 30+B या संघासमोर दोन हात करण्यासाठी सज्ज असेल. दुसऱ्या फेरीची लढत देखील आपण लगेच खेळवणार आहोत. तर थोडस स्पीडअप करायचं खेळणे संघ आपल्याला देखील सांगू इच्छितो. वेळेचं भान आपण देखील ठेवायचं आहे. चार 14 समीकरण डावकुर. आताचा फलंदाज कपिश इथून येतोय मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा आणि आपल्या संघाला विजय मिळवून देणार की काय हे सांगून जाणारे चार चेंडू. मात्र कपिश देखील खेळ करेल आणि पहिलाच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परंतु खोलवर पद्धतीचा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जाऊन दाखल होतो आणि एक धाव 3-13 कोणत्या संघाचे वाजणार हे देखील सांगून जाणारे. 3 चेंडू शिल्लक. समीकरणाचा विचार केला तर 13 वाजवणारा समीकरण मात्र दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. सूर्य कसं गुणलेखन विशाल पार्टे बी गीट करण्याचा प्रयत्न. परंतु उंची जास्त लांबी कमी आणि सोपा झेल फलंदाज इथून मात्र बाद होते कपिश. आणि आता मात्र 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता. वाटलं होतं चौथ्या षटकामध्ये की सामना सानपडा संघाकडे झुकला जाईल. परंतु शेवटच्या षटकामध्ये हनीफ पटेल याने मात्र नावाला साजेसा असा कारनामा करून आपल्या संघाला मात्र विजयाच्या वाटेवर वाटचाल. परंतु एखादा खराब चेंडू इथून मात्र थोडीशी आशा मात्र देऊन जाईल सानपडा संघासाठी. तर नौका फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला सोमनाथ. तर गोलंदाज पंचांच्या डाव्या हाताकडून हनीफ. बिगिट करण्याचा प्रयत्न. परंतु जवळजवळ खेळणे संघ विजय होताना दिसतोय आणि एका चेंडूची वाट पहावी लागेल. एक चेंडू 12 धावा सांगू शकत नाही जाधव सर. जर एखादा खराब चेंडू बाकीत करणे हे मूर्खपणाचं लक्षण आहे क्रिकेटच्या भाषेमध्ये. आणि आता मात्र विजय होतो खेळणे संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. चला दिवा संघाचा कर्णधार आणि खेळणे संघाचा कर्णधार त्वरित यायचं. नाणेफेकीचा कॉल देखील होईल. तत्पूर्वी विनंती असेल सुजय सानपडा संघाचा सुजय हरीशजी भोर साहेब भगवो वादळ नवी मुंबईचं यांच्या माध्यमातून 20+ करणाऱ्या